एक आज सातारामध्ये ज्या स्पर्धा होत आहेत अशाच पद्धतीच्या स्पर्धा पुणे किंवा राज्याच्या इतर ठिकाणी होत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून जास्तीत जास्त मुलींनी या स्पर्धेत सहभागी होणं किंवा पालक म्हणून जागरूक पालक म्हणून माझी एक सर्व समाजातील पालकांना विनंती आहे. आजच्या ज्या समाजात ज्या वाईट घटना घडत आहेत या घटनेपासून आपल्या मुलींना स्वतःचं संरक्षण स्वतः करता यावं त्यासाठी किमान त्यांना स्वसंरक्षणासाठी कराट्यासारख्या प्रशिक्षणाची गरज आहे. त्याचबरोबर दुसरी एक बाजू महत्त्वाची अशी सांगता येईल की आज महाराष्ट्र शासनानं महिलांसाठी असल्या अगर कुठल्याही खेळाडूसाठी 5% राखीव जागा ठेवलेली आहे. इतर कोणत्याही प्रकारे राखीव जागा न मिळाल्यास त्या खेळाडूंना नोकरीमध्ये 5% राखीव जागा मिळाल्यामुळं त्याचं निश्चितच भवितव्य उज्ज्वल होणार आहे. याचबरोबर शारीरिक जी क्षमता आहे त्या क्षमतेला पूर्ण पात्र राहण्यासाठी इतर रोगांच्या रोगप्रतिबंधक शक्ती वाढण्यासाठी अशा कराटेसारख्या खेळाडू हा उपयुक्त ठरेल असं माझं वैयक्तिक मत. मी ब्लॅक बेल्ट फर्स्ट डिग्री आहे. मी त्याचबरोबर मी वकिलाचा अभ्यास पण करते आणि मला आज माहिती आहे की दिल्लीच्या प्रकरणामुळे किती महिलांसाठी समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या दररोज सर्वांना सर्व महिलांना अनुभवायला मिळतात. तर त्यासाठी आमचा जो कराटे आहे किंवा सेल्फ डिफेन्स याचा भरपूर मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. सेल्फ डिफेन्समुळे महिला किंवा मुली ह्या स्वतःचं संरक्षण स्वतः करण्यास सक्षम असतात. त्यांना असं नाही की आपल्या आईवडिलांचे किंवा मोठ्यांचे किंवा कुठल्या भावा बहिणीचा आधार घ्यावा याची गरज लागत नाही. हे स्वतःचं संरक्षण कुठेही जाताना म्हणजे शाळा कॉलेज किंवा अन्य जे बाहेरगावून प्रवास करून कॉलेज आणि शाळा करतात यांच्यासाठी काही अडचणी येत नाही किंवा मोस्टली ज्या प्रकार होतात ते स्त्रीमध्ये येता जाता घडतात. यामुळे जर आपल्याला आपलं स्वतःचं संरक्षण करता येत असेल तर असे प्रकार घडत नाहीत. एवढंच मला बोलायचं. थँक्यू. माझं नाव आहे रसिका सापते. मी ब्लॅक बेल्ट फर्स्ट जाणार आहे. मी आत्ता क्लास माझी स्वतःची घेते. मी मुलींनाही शिकवते. अशा आम्ही विविध स्पर्धा घेतो त्यातून मुली शिकू शकतात. ते त्यांचं फ्युचर बनवत आहेत. तसेच त्या कराटेही शिकतात. आम्ही शिकवायचं काम करतो. गेली 6 वर्ष मी क्लास करते आणि आता मी स्वतःही घेते. मुली खूप छान प्रकारे तयारी होत आहेत आणि कॉन्फिडेंटली मी सांगू शकते की त्यांना दुसऱ्याच्या मदतीची कधीच गरज पडणार नाही. ते मी त्यात स्वतःची काळजी घेऊ शकतात किंवा संरक्षण करू शकतात. आजच्या स्पर्धा होत्या त्याच्यामुळे मुलींना कॉन्फिडन्स निर्माण होतो की आपणही काही करू शकतो. आपण कुणाला घाबरू शकत नाही. बिंदासपणे आपण लढू शकतो आणि आपल्याला कुणाची गरज लागणार नाही. आपण आपल्या स्वबळावर काहीही करू शकतो.